माजी नगरसेवक किशोर डागवाले यांची भाजपच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी किशोर डागवाले यांना नियुक्तीचं पत्र नुकतंच दिलंय. या निवडीबद्दल डागवाले यांचा शहर जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, संघटन सरचिटणीस ॲडव्होकेट विवेक नाईक, ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, सागर गोरे, रवी दंडी, रोहन डागवाले, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. डागवाले यांच्या माध्यमातून शहरात संघटन मजबूत होण्यात मदत होईल असा विश्वास भैया गंधे यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव किशोरजी डागवाले यांना भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील नेतृत्वाने आज राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. श्री डागवाले यांचा राजकारणातला समाजकारणातला अनुभव खूप मोठा आहे. निश्चितच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असोत, आमदारकीची निवडणूक असो, खासदारकीची निवडणूक असो, पक्षाला श्री किशोरजी डागवाले यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांतजी दादा पाटील, अहमदनगर दक्षिणेचे खासदार माननीय डॉक्टर सुजयजी विखे व भारतीय जनता पार्टीचे शहरातले जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते यांनी श्री डागवाले यांच्यावरही जबाबदारी टाकलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये किशोरजी डागवाले निश्चितच या पदाला न्याय देतील, त्यांचा भविष्यकाल उज्ज्वल असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टी ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांनी आपल्या नगर शहराचे लोकप्रिय महानगरपालिकेत काम करणारे श्री किशोर जे डागवाले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या निवडीचा निश्चितच भारतीय जनता पार्टी नगर शहरात नगर जिल्ह्यात वाढीसाठी निश्चितच फायदा होईल. तरी त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या अनुभवाचा भारतीय जनता पार्टी निश्चितच फायदा होईल. तसेच नगर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज एकत्रित करणे, तसंच मायक्रो ओबीसी समाज एकत्र करण्याचं काम निश्चितच त्यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या कार्यास नगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मला विशेष आनंद होत आहे की किशोरजी डागवाले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. भाजपाने आज त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. नगर शहरामध्ये सुद्धा आम्हाला त्यांचा जो नगरपालिकेतला इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे तो अनुभव कामाला येईल. तसेच ओबीसी मोर्चाची संघटना बांधणी व पुढच्याही महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या पूर्वतयारीसाठी किशोरजी डागवाले यांचा जो अनुभव आहे तो अनुभव आम्हाला सर्वांना खूप कामाला येईल व त्यांचं मार्गदर्शनही आमच्या संघटनातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना प्राप्त होईल. त्यामुळे आज मी या ठिकाणी अहमदनगर शहर भाजपातर्फे किशोरजींचा या ठिकाणी विशेष या पद्धतीने सत्कार व त्यांना शुभेच्छा देत आहे पुढे. यावेळी डागवाले यांनीही पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. प्रथमतः तर मी संपूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे आभार मानतो की त्यांनी जी माझ्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जबाबदारी टाकली. निश्चित ही जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण शहरातले तर कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत, जिल्ह्यातले आहेत, महाराष्ट्राचे सुद्धा पदाधिकारी सर्व आमच्या बरोबर राहतील. आणि निश्चित ओबीसी घटकावर या भारतीय जनता पार्टीच्या प्रवास सामील करून त्यांच्या ज्या ज्या अडीअडचणी समस्या आत्तापर्यंत जे त्यांच्या बाबतीत दुर्लक्ष झालं ते निश्चित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांना संपूर्ण न्याय द्यायचं काम करू. आणि विशेष करून मी आमच्या शहराचे जिल्हाध्यक्ष गंधेसाहेब, त्याचबरोबर नाईक भाऊसाहेब यांचं मी विशेष
आभार मानतो का भैया गंदेंनी यामध्ये फार मोठा पुढाकार घेऊन ही जबाबदारी माझ्याकडे देण्याचं काम त्यांनी केलं आणि निश्चित शहराची सुद्धा नवीन कार्यकारिणी अत्यंत चांगली कार्यकारिणी चांगले कार्यकर्ते त्याच्यामध्ये असल्यामुळं निश्चित या शहरापासून तर महाराष्ट्रापर्यंत ओबीसीचं काम करण्यासाठी एक वेगळाच आनंद त्यामुळं आम्हाला मिळणार आहोत आणि निश्चित एक चांगलं काम या ओबीसी घटकासाठी करू एवढंच मी बोलतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाकडून डागवाले यांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे भाजपची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.